पनवेल मधून एक मोठी बातमी पाहूयात। पनवेल मध्ये आज नवीन 9 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे। कामोठ्यात 7, कळंबोली मध्ये 1, तर नवीन पनवेल मध्ये 1 रुग्णाची नोंद करण्यात आली आहे। कोरोना बाधित रुग्ण पनवेल मध्ये सातत्याने वाढत आहेत, तर पनवेल मध्ये कोरोना बाधितांचा आकडा 90 वर पोहोचलाय। अधिक माहिती घेऊया आपल्या सोबत आहेत पनवेल मधून आमचे प्रतिनिधी मनोज पिंगाडे। मनोज, पनवेल मध्ये रोज नव्यानं कोरोना बाधितांचा आकडा समोर येतोय, धक्कादायक म्हणजे एकूण कोरोना बाधितांचा आकडाही आता 90 वर पोहोचलाय, काय माहिती मिळतंय? अमृता, नक्कीच कुठेतरी आता चिंतेची बाब म्हणावी लागेल, कारण पनवेल मधील कामोठे वसाहत आता रेड झोनच्या मार्गावर जात आहे का असं आता म्हणावं लागेल। आणि आतापर्यंत 15 ते 20 रुग्ण हे फक्त कामोठे मधील आहेत। आज पनवेल मध्ये तब्बल 9 रुग्णांची वाढ झालेली आहे। यात कामोठे मधील 7 जण, तर कळंबोली पनवेल मधील 1-1 जण असे 9 रुग्ण आहेत। कामोठेमधील 2 रुग्ण हे सफाई कर्मचारी असून मुंबईमध्ये हॉस्पिटलला काम करतात, तर त्या ठिकाणी त्यांना संसर्ग झाला आहे। तर कामोठेमधीलच एका कुटुंबातील 33 वर्ष महिला व त्यांची 7 वर्ष व 1 वर्ष असे 2 मुलांना त्यांच्या घरातील आणि गोवंडी येथे फार्मा कंपनी कामात असलेल्या आणि अगोदर कोविड रुग्ण असलेल्या व्यक्तीकडून संसर्ग झाला आहे। याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका दुसऱ्या व्यक्तीलाही लागण लागली आहे। तर कळंबोलीतील एक पोलीस कुटुंबातील एका व्यक्तीला त्यांच्या पोलीस भावापासून लागण लागली आहे। पनवेल येथीलच महिला मुंबईत हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेली असता तिलाही लागण लागली आहे। पनवेलमध्ये आता संसर्ग आणि संक्रमणाने संख्या वाढत चालली आहे आणि यात पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयही बाधित होताना दिसत आहे, त्यामुळे पनवेलची आकडेवारी 90 वर पोहोचली आहे। अमृता, नक्कीच, आणि ही धक्कादायक आकडेवारी म्हणावी लागेल, येणाऱ्या काळामध्ये अधिक खबरदारी घेणंही तितकंच महत्वाचं आहे। धन्यवाद मनोज या माहितीसाठी। कामोठ्यात 7, कळंबोलीमध्ये 1, तर नवीन पनवेलमध्ये 1 कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली आहे, तर पनवेलमध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 90 वर पोहोचला आहे।